सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कोरोना पार्श्वभूमीवर रात्रंदिवस कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार शिंदखेडा येथील SSVPH कॉलेज येथील सभागृहात संपन्न झाला। यात पोलीस, पत्रकार, डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामसेवक, विविध विभागातील अधिकाऱ्यांचाही सत्कार सन्मान करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील SSVPH कॉलेज शिंदखेडा येथे आज दिनांक 28 जून रोजी रविवारी सकाळी 11 वाजता SSVPH सभागृहात घेण्यात कोरोना योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला। यावेळी ग्रामीण आमदार कुणाल बाबाव पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सणे, सरचिटणीस डॉक्टर दरबार सिंग गिरासे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, सरपंच प्रकाश पाटील, प्रमोद सिसोदे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शिंदखेडा तालुक्यातील डॉक्टर्स, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पत्रकार, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सर्व विविध भागात कार्यरत असलेले अधिकारी यांचा सन्मान सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले। ज्यात सध्या संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले असून रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान आज शिंदखेडा काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आला। रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या या सर्वांचा सत्कार आमदार कुणाल बाबा पाटील, श्यामकांत सणे यांच्या हस्ते करण्यात आला। या कोरोना योद्ध्यांना फेस किट, सॅनिटायझर, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या ठिकाणी विविध विभागातील क्षेत्रातील सर्व कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी आमदार कुणाल बाबा यांनी या कोरोना योद्ध्यांना सलाम देत त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले व कुठल्याही प्रकारे आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या या सर्व कोरोना योद्ध्यांचा आभार व्यक्त केला। यावेळी सोशल डिस्टन्स ठेवत कार्यक्रम पार पडला। मला इतकं बरं वाटतंय श्याम दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी आज शिंदखेडा तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना या ठिकाणी एकत्रित केलं। सर्व डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, काही अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स या ठिकाणी उपस्थित आहेत। जैन समाजाचं त्यांनी अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण महाराष्ट्राचं काम चालू आणि आपल्या जिल्ह्यात पण काम करत आहेत। ते जैन संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम होतो आहे याचा आम्हाला सर्वांनी समावेश आहे। मित्रांनो, आजचं हे संकट जे आहे ते अत्यंत भीषण संकट आणि आज सुद्धा जर आपण असं समजत असाल की आपण या संकटामधून बाहेर पडलो तर परिस्थिती तशी नाही आहे। कालच्या एका दिवसामधली परिस्थिती अशी आहे की 18,552 पेशंट या संपूर्ण देशभरामध्ये एका दिवसामध्ये त्यांनी वाढले। कालचा दिवस असा होता की ज्या कालच्या दिवसामध्ये या देशामध्ये 5 लाख पेशंटचा आकडा आपण सर्वांनी पार पाडला, म्हणजे आज सुद्धा आपण सर्वजण ज्या दिशेला चाललो ती दिशा जी आहे ती आज सुद्धा दिशा ही फार भयानकतेच्या दिशेने आपण समजून पुढे चाललो आणि मला तुम्हाला सांगावंच वाटेल की धुळे जिल्ह्यामध्ये जेव्हा सुरुवातीला आपण ग्रीन झोन मध्ये होतो तेव्हा आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, आम्हाला असं वाटत होतं की आपण पुढे सरकणार नाही, आपण फार लवकर महिन्याभराच्या काळामध्ये या कोरोनावरती आपण आटोक्यात आणू, आपण देशामध्ये यशस्वी होऊ, परंतु परिस्थिती ही बदलत चाललेली। ज्या धुळे तालुक्याच्या गावागावांमध्ये आम्ही बघत होतो की एक सुद्धा कोरोनाचा पेशंट नव्हता, त्या गावांमध्ये आज आम्हाला 2-2, 4-4 आता करता पेशंट त्याकडे दिसत आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे अत्यंत आज सुद्धा अत्यंत गंभीरतेने पाहण्याची आपण सर्वांची आवश्यकता। परंतु आज सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये जे काही पेशंट्स या ठिकाणी झाले इतर जिल्ह्यांच्या मानाने आपण आजही फार कमी प्रमाणामध्ये आहोत। आज सुद्धा मला जिल्हाधिकारी म्हणत होते की आम्हाला अपेक्षा होती की 20,000 पेशंट पर्यंत आपण पोहोचू जाऊ, परंतु आपण 4-4.5 हजारावरती आपण थांबू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना आज सुद्धा काळजी घेऊन आणि फार वैचारिक पद्धतीने या संपूर्ण पद्धतीकडे आणि हे सर्व करत असताना पहिल्या दिवसापासून जर कोणी शासनाचा आदेश पाळत असेल आणि शासनाचे आदेश पाळून त्या ठिकाणी अत्यंत खंबीरपणे या मुकाबल्याकरता उभा राहिला असेल तर मला तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगतो असं वाटतं की आशा कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी जय मल्हार बहु
बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी तर्फे लॉकडाऊन काळात गरीब गरजू घरेलू कामगार महिलांना तांदूळ वाटप करण्यात आले. धुळे शहरातील गरीब गरजू महिलांचे जीवनमान उंचावे म्हणून अनेक समाजहित उपक्रम राबवले जातात, ज्यात महिलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सदर संस्था करीत आहे. जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत गरीब गरजू घरेलू कामगार महिलांना अन्नधान्य वाटप जुने शहरातील वळवाळी परिसरातील जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थातर्फे अनेक विविध उपक्रम राबवले जातात, ज्यात महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी सदर संस्था नियमित कार्यरत आहे. महिलांना लॉकडाऊन काळात कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही, त्यांना धुणंभांडी काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे लॉकडाऊन काळात घरकाम करण्यास थांबवण्यात आले. परंतु अशा परिस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून सदर बाब लक्षात घेता सदर या गोरगरीब गरजू महिलांना प्रत्येकी 4 किलो तांदूळाचे वाटप करण्यात आले. यावेळी 20 महिलांना सदर तांदूळ वाटप करण्यात आला. असे अनेक विविध उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात, ज्यात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पॅकिंग व्यवसाय उपलब्ध करून देणे, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेणे, हळदी कुंकू, कोरोना पार्श्वभूमीवर मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, 5,000 जनजागृती पत्रक वाटप, थर्मल स्क्रीनिंग तपासणी शिबिर घेणे, गरीब गरजू मुलांना कपडे वाटप असे अनेक विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. सदर उपक्रमासही अध्यक्ष शांताराम अहिरे, उपाध्यक्ष सुरेखा वानखेडे, सचिव कविता अहिरे, सदस्य छाया अहिरे, पौर्णिमा अहिरे, सागर अहिरे, हर्षल अहिरे, रोशन वानखेडे, उमेश महाले अथक परिश्रम घेतले. जे मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था महिलांचे जीवनमान उंचावे यासाठी विविध कार्य करीत असून ज्यात महिलांचे विविध प्रश्न आणि अडचणीवर कार्य करीत आहे. महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर घेणे, त्यांना रोजगार मिळावा म्हणून विविध व्यवसाय उपलब्ध करून देणे, ज्यात पॅकिंग व्यवसाय उपलब्ध करून देणे, महिलांना विविध उपक्रमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था वलवाडी करीत आहे. महिलांसाठी स्पर्धा घेणे, ज्यात रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, हळदी कार्यक्रम, कोरोना पार्श्वभूमीवर मास्क वाटप करणे, लॉकडाऊन काळात गरजूंना अन्नधान्य वाटप करणे, थर्मल स्कॅनिंग करणे, अल्बम शक्ती गोळ्या वाटप, तसेच घरेलू महिलांच्या मुलींना कपडे वाटप करणे आदी कार्यक्रमांचा समाजिक उपक्रम जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्था राबवित आहे. यासाठी जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम अहिरे, उपाध्यक्ष सुरेखा वानखेडे आणि सचिव कविता अहिरे यांचे सहकार्य लाभले. माझं नाव रोहिणी महाले. जय मल्हार संस्थेकडून शांताराम अहिरे यांच्याकडून आपल्या इथे महिलांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. पहिले त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि साडी वाटप आणि अजून आता कोरोनाच्या अशा परिस्थितीमुळे त्यांनी आता गरीब महिलांसाठी तांदूळ वाटपही केलेलं आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चाळीसगाव रोड पोलिसांची धडक कामगिरी, अवघ्या 48 तासात चोरीचा गुन्हा उघड. वैद्यकीय महाविद्यालयातील गट ड पदे भरती करा, राज्य सरकारी गट कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मागणी. मोगलाई परिसरातील महाली नगरात अज्ञात इसमाने जाळली ॲक्टिवा गाडी. शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार सन्मान कार्यक्रम संपन्न. आणि जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे गरज गरजू महिलांना तांदूळाचे वाटप. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.